काळात अनेक शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येतोय, तसंच फी न भरल्यास गुणपत्रिका दिल्या जात नाहीत आणि या विरोधात आज मनसेकडून कांदिवली येथील रॅन इंटरनॅशनल स्कूलवर मोर्चा काढण्यात आलाय. फी न भरल्यानं शाळा व्यवस्थापनानं 20 ते 25% विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास नकार दिला होता. परीक्षेपासून एकाही विद्यार्थ्याला रोखू नये असा सरकारचा जीआर असतानाही शाळेच्या अडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची अडमूक झाली, त्यामुळे मनसेनं शाळेविरोधात आंदोलन केले. या आंदोलनानंतर शाळा प्रशासनानं लेखी स्वरूपात सर्व मुलांना हॉल तिकीट देण्याचं मान्य केलं. 85% फी भरा, अंडरटेकिंग लिहून द्या की आम्ही कोर्टाच्या निर्णयानंतर बाकीचे पैसे भरणार. सगळेच भरणार, कोर्टाचा निर्णय सगळ्यांना मान्य आहे, त्यांनाही कोर्टाचा निर्णय मान्य करायला लागणार. 15% डिस्काउंट मिळालं तर त्यांना ते द्यायलाच लागणार आहे. आणि कोर्टाने एक असं पण निर्णय दिलेलं आहे, अनयूज फॅसिलिटीचे पैसे तुम्ही PTA बरोबर बसून डिस्कस करा. पण हे लोक नाही मान्य करत आहेत. ते कोर्टाच्या 3rd कॉलममध्ये ते दिलेलं आहे की अनयूज फॅसिलिटी. मग ह्याच्यावर सरकार काय करत आहे? सरकार झोपलं आहे का? सरकारने हा विषय घेतला पाहिजे हातामध्ये. शिक्षण मंत्री करतात काय फक्त?